निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। खानापूर तालुक्यात आज 62 तर विटा शहरात 43 कोरोना बाधित सापडले। खानापूर तालुक्यात कोरोनाचा धडाका सुरू आहे। आज तब्बल 62 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत, त्यातील एकट्या विटा शहरात 43 रुग्ण सापडले आहेत। खानापूर तालुक्याचा कोरोना बाधितांचा आकडा 642 वरती पोहोचला आहे, तर त्यातील एकूण 173 कोरोनामुक्त झाले आहेत। आज घडीला एकूण ऍक्टिव्ह केसेस 453 इतके आहेत। आतापर्यंत 16 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे। खानापूर तालुक्याचा मृत्यू दरही जास्त आहे। रोज वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येने लोकांच्या भीतीचे वातावरण आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।